एनओसीनिता त्या एनओसी एनओसी म्हणजे भरपूर असं काय ना. डेफिनेटली एनओसी भेटली जाते आणि तो वन ऑफ द डॉक्युमेंट नाही. तुझं म्हाका मात्र किती जर कोणाचे केस जर असत नाही तर डेफिनेटली ते कनेक्शन बीन किती करपा पहिली केस सांगतो तर काही गोष्टी तसे ते जाऊपा ना सुटाव जाऊपा ना केस सांग. ट्रान्सपोर्ट मिनिस्टराकडे उलयतात आमदार ऑलरेडी फॉलोअपाचेर आसा पण डेफिनेटली माझी बस हो जो संकल्पना जी आसा त्या संकल्पनेचे अंतर्गत एक बस प्रोविजन आणि हांवें आजचो रिपोर्ट हांव ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक घालता आणि जो रस्तो क्रॉस करपा खातीर जो किती अडथळे आसा पण दोन्ही विषय आमदार आणि हांवें फॉलोअप करता उत्तर देतो. ऑलरेडी हो विषय पंच आणि बाकीचे सगळे पंच मेंबरांकडे ऑलरेडी डिस्कशन केलं आणि म्हजे कडेन ताजे अप्रुवल झालं ताजे प्रूफूय आसा म्हणून हांव ते काय आज सालिगाव मतदारसंघान पंचायत चलो अभियान ह्या स्तुत्य अशा उपक्रमान गिरी विलेज पंचायत आणि सालिगाव विलेज पंचायतीची जोड बैठक झाली असा. ग्रामस्थांच्यो समस्या ग्रामस्थांच्यो मागण्यो आणि ग्रामस्थांक आशिल्ल्यो
डिफिकल्टीज हजेर सोल्यूशन काढपा खातीर आज ह्या भागातलो आमदार म्हजो इश्ट श्रीमान केदार बाब नाईक आणि बाकी सगळे पंच सदस्याच्या माध्यमातल्यान आज आम्ही डिस्कस केले असत. दोन विषय हायलाइट केले असत. एक म्हणजे हंगा सगळे ज्या जाग्याचे आम्ही येतात त्या जाग्याचे खूप जेव्हा मॉन्सून पाऊस पडता त्या वेळाचे हे भरता. पण ह्या संदर्भात आज आमच्या WRDच्या मिनिस्ट्रीतल्यान जवळजवळ 50 कोटी हे काम पूर्ण करपा खातीर आणि त्याचे सोल्युशन काढपा खातीर ऑलरेडी केंद्र सरकारचे आज पास झाले असत. आणि त्या संदर्भात हांवें डॉक्युमेंटूय त्याचे अप्रुव्हलूय म्हजे कडेन असत. आणि त्याचप्रमाणे आदरणीय आमचे WRD मिनिस्टर आणि त्याचे जे टोटल एंटायर जे टेक्निकल टीम जी असा त्यांच्यानी एस्टिमेट प्रिपरेशन करून हे काम मुखार व्हरपा खातीर त्यांचा प्रयत्न असा. आणि बाकीचे जे विषय जे असा ते सुटावे करपा खातीर विषय असा. आणि दुसरी गोष्ट हो विलेज पंचायतींचे स्वतःचे एक सभागृह जो असा किंवा त्यांची पंचायत जी बिल्डिंग जी असा ती कन्स्ट्रक्शना भितर येऊची त्याच्या खातीर त्यांना जागेचो अभाव असा. तो जागेचो अभावा संदर्भात सुद्धा कोमोलदार आणि ॲडमिनिस्ट्रेटर यांचे कडेन समन्वय करून हवी जो त्यांची जी मागणी जी असा ती पूर्ण करपा खातीर आमचे सरकार कटिबद्ध असा. डिफरंट हेचे